भानगडसारखे पंपिंग स्टेशन आहे, हे 10 मिनिटात 2000 मेगावॉट कमी जास्त करू शकतात, इतकं मोठं यंत्रणा आपल्याकडे आहे आणि जगातले एक्सपर्ट आपल्याकडे आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की काही टेक्निकल प्रॉब्लेम होणार नाही आहे. आणि किती वीज वापरतो आपण? असं आहे की 100 युनिट जे घरात वीज वापरतो त्यातली केवळ 10% वीज आपण त्या ठिकाणी केवळ लाईटवर वापरतो. आपल्या देशाचा इतिहास असा आहे की आपण सकाळी 8 वाजता सोलर चालू करतो, दुपारी 12 वाजता 30,000 मेगावॅट सोलर ग्रीडमध्ये येतं, ते आपण मॅनेज करतो. मिनिट टू मिनिट मॅनेज करण्याची क्षमता नॅशनल ग्रीड आणि पॉवर स्टेट ग्रीडमध्ये आहे. आणि त्यामुळं कुठलाही टेक्निकल प्रॉब्लेम येणार नाही आहे. काहीतरी कपोलकल्पित बातमी तयार करून, बवंडर उभा करून त्या ठिकाणी पूर्ण प्रश्नचिन्ह उभं करायचं आणि जनतेला अशा आव्हानापासनं, अशा आत्मिक आव्हानापासनं दूर नेण्याचं, हे एक त्या ठिकाणी कारस्थान आहे. मला असं वाटतं असे एक अशा वेळी जेव्हा आम्ही ठरवलं महाराष्ट्र सरकारच्या सर्व विरोधी पक्षाने की सरकारला समर्थन करायचं, सरकारला मदत करायची, सरकारला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सूचना दिल्या की ज्या ठिकाणी डॉक्टरला किट मिळत नाही आहे त्या किट दिल्या पाहिजे, ज्या ठिकाणी लोकांना अन्न मिळत नाही आहे, रेशन कार्ड नाही त्यांना रेशनचं अन्न नाही मिळत आहे त्यांना अन्न दिलं पाहिजे, ज्या ठिकाणी ज्या फॅसिलिटी नाही त्या फॅसिलिटी पुरल्या पाहिजे, व्हेंटिलेटर दिले पाहिजे, त्या ठिकाणी व्हेंटिलेटर असले पाहिजे. आम्ही संपूर्ण विरोधी पक्ष माननीय उद्धवजी आणि अजितदादा पवारांच्या मागे उभे केला आहे. आम्ही त्या ठिकाणी कुठले